मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील विहीर कोसळून मोठं नुकसान झालंय, त्यामुळे गावात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सगळीच धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत, त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित राखण्याकरता धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। जळगावात शरद पवार गटाच्या वतीने हातात केळीचे खाम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने यावेळी संताप व्यक्त करण्यात आला। कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीपात्रात गावकऱ्यांनी आंदोलन केलं, नदीवर पूल उभारून देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली। मुसळधार पावसामुळे कोकणातील धबधबे प्रवाहित झाले, दापोली शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेला बांध तीव्र धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून देशभरात साई मंदिर उभारणीचा विचार सुरू आहे, मात्र याला शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केलाय, त्यामुळे साईबाबा संस्थान विरुद्ध शिर्डी ग्रामस्थ असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शहापूरच्या खर्डी ग्रामपंचायतीत पिसाळलेल्या कुत्र्याने 15 जणांचा चावा घेतला, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जालन्यामध्ये गेल्या 24 तासात डेंग्यूच्या 139 रुग्णांची नोंद झाली आहे, एका रुग्णाचा मृत्यू झालाय, शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्याचं बघायला मिळतं। सातारा बसस्थानकातील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं, बसस्थानकावर प्रवाशांना ताटकळत राहावं लागल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलतायत थेट प्रक्षेपण। चालू केली ज्याचा सर्वाधिक शेतकऱ्यांनी फायदा घेतला, त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याचा फायदा मिळावा यासाठी या ठिकाणी पुढच्या आठवड्यात पीक विमा कंपन्यांच्या संदर्भात बैठक घेण्याचा निर्णय या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत करण्याचं ठरवलंय। त्याचबरोबर येल्लो मोजॅक नावाचा जे सोयाबीनवरती रोग पडलाय, त्या रोग हा पूर्ण चंद्रपूर पासून ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्याच्या संबंधितही चर्चा झाली आणि आज त्या रोगाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या प्लॉटवर ज्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या मोजात येल्लोमुळं सोयाबीन त्याचं पूर्णपणानं नुकसान झालेलं आहे, असे पंचनामे करण्याचे आदेश आजच्या कॅबिनेटमध्ये मदत पुनर्वसन आणि कृषी विभाग हे दोन्ही सचिव विभाग हे दोन्ही या ठिकाणी आदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये येल्लो मोजॅकच्या बाबतीत सोयाबीनचे पंचनामे करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे। थँक्यू। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघत होतो, म्हणजेच टॉप 10 बघत होतो, आता आपण महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूया। नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात 2 दिवसात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं संताप, तर डॉक्टरांच्या 3 सदस्यीय समितीकडून रुग्णालयाची पाहणी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता पाहून खासदार हेमंत पाटील संतापले, रुग्णालयाच्या डीनला करायला लावली साफ सफाई। घाटी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणी चंद्रकांत खैरेंकडून संताप, माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी घाटी रुग्णालयाची केली पाहणी। शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याबाबत ठाकरे गट आक्रमक, मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचा अल्टिमेटम, निर्णय न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात आरक्षणाकरता धनगर समाजाचा मोर्चा, धनगर बांधव मेंढ्यांसह मोर्चात सहभागी। आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं भवितव्य 9 ऑक्टोबरला ठरणार, प्रतिज्ञापत्र देण्याकरता सरकारनं मागितली वेळ। पुढच्या 25 मिनिटांमध्ये 50 वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊया, सुरुवात करणार आहोत। मुसळधार पावसामुळे कोकणातील धबधबे प्रवाहित झालेत, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेला बांध तीव्रे धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय, धबधबा पाहण्याकरता पर्यटकांनी गर्दी केलेली आहे।
गेल्या 2-3 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सगळीच धरणं ओव्हरफ्लो झाली. दरम्यान पाणी पातळी नियंत्रित राखण्याकरता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तिलारी आणि अरुणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील पणतुरली या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोसळली आणि मोठं नुकसान झालं. या विहिरीतून 36 घरांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता विहीरच कोसळल्यानं पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, त्यामुळे शासनानं पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. येवल्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार आगमन झालंय. मुसळधार पावसानं शहराला अक्षरशः झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, तर अनेक सखल भागात पाणी साचलंय. तसंच अनेकांच्या घरातही पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे. पुणे जिल्ह्यातील प्रमुख 14 धरणं 100% भरली आहेत, तर गेल्या आठवड्यामध्ये 21% असलेलं उजनी धरण देखील 42% अधिक भरलंय. भीमा आणि तिच्या उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यानं धरणातील पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी वगळता जिल्ह्यातील नदीकाठची गावं आणि पाटपाण्यावरील शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यभरातून मान्सून काढता पाय घेईल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलाय, त्यामुळे बळीराजाची चिंता थोडीशी वाढली आहे. ऐन सणासुदीला दसरा दिवाळीत महागाईची फोडणी बसण्याची शक्यता आहे. पुढचे 2 दिवस विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज मुंबईच्या हवामान विभागानं वर्तवला आहे. मंत्री शंभूराज देसाई बोलतायत. आणि पक्षाचं चिन्ह निश्चित करण्याचा त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही अधिकृत मानलेली आहे. आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला शिवसेनेचं पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळं आजपर्यंत जसं धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती होत होता, तसाच अधिकृत शिवसेनेचा जी माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची आहे आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर व्हावा यासाठी आम्ही सर्व कागदपत्र जोडून स्थानिक महानगरपालिका प्रशासनाकडे विनंती अर्ज केलेला आहे. कायद्यातल्या बाजू तपासून अधिकृत पक्ष कोणाचा आहे ते तपासून निश्चितपणे आम्हालाच शिवतीर्थावरती परवानगी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ठाकरे गटाकडून देखील अर्ज करण्यात आलेला आहे, त्यावरती पुढील 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा असं त्यांनी अल्टिमेटम उपाय त्यांनी आता कोणाला अर्ज करावेत कोणाला अल्टिमेटम द्यावात हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, नियमानं चालणारी लोक आहोत, आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे. आमच्याकडं ज्या बाबी आज अधिकृत आहेत त्या बाबींचा विचार करून नियमाप्रमाणे आम्हालाच त्या ठिकाणी परवानगी मिळेल. त्यामुळं ठाकरे गटाने किती अर्ज केले आणि किती अशा पद्धतीचा अल्टिमेटम दिला तरी कायद्या पुढे ते टिकणार नाही असं आमचं मत आहे. काय नेमकं कारण आहे, आजारी आहेत असं सांगितलं जाते. माननीय अजितदादांची थोडस तब्येत बरोबर नाहीये, त्यांना घशाचं थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे. त्यांचे खासगी सचिव आज या ठिकाणी मला भेटले, मगाशी मी त्यांना विचारलं, ते म्हणले थोडीशी तब्येत नरम असल्यामुळंच ते येऊ शकले नाही, त्यांना बोलायचा त्रास होतोय. शक्य झालं तर मी दुपारनंतर त्यांना प्रत्यक्ष भेटायसाठी जाणार आहे. पालकमंत्री पद मिळावं म्हणून आग्रही आहे. कोण? मी आता पालकमंत्री आहे साताऱ्याचा. पालकमंत्री साताऱ्याचं पद अजून तरी रिक्त नाही. जिल्ह्यात एकच मंत्री आहे माझा, मी म्हणून साताऱ्यात एकच मंत्री असल्यामुळं रिक्त पद ते नाही. तरी सुद्धा या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. पालकमंत्र्यांमधून वाद सुरू आहेत असं समोर येते. पालकमंत्री झाले नाहीये राष्ट्रवादीकडून, खास करून कोण बोललं असं? दादा गटाकरना पालकमंत्री पद पाहिजे आणि ते मिळत नाही असं कोण बोललं मला माहित नाही. राजकीय चर्चा सुरू आहे. राजकीय चर्चा काय अनेक सुरू असतात, असा काही वाद नाही. ही सुद्धा राजकीय चर्चा असती की कुठलाच वाद नाही, खेळीमिळीत सगळं चाललेलं आहे. त्यामुळं अशा काही वाद असल्याची मला तरी माहिती नाही, परंतु
माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे तिघही एका विचारानं काम करतायत. आमच्यामध्ये कसलाही मतभेद वाद विवाद बिलकुल नाही. विधानसभा अध्यक्षांनी ज्या नोटिसा बजवलेल्या आहेत त्या नोटिसा वेळ काढूपणा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं. आपली काय प्रतिक्रिया? माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी वेळापत्रक निश्चित केलेलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत की लेखी युक्तिवाद किती दिवसात सादर करायचा, अतिरिक्त ऍडिशनल सप्लिमेंटरी युक्तिवाद किती दिवसात सादर करायचा, उलट तपास किती दिवसात घ्यायचा, ओरल आर्ग्युमेंटला तोंडी युक्तिवादाला किती वेळ द्यायचा, अधिक समजा युक्तिवाद करायची वेळ आली तर त्याला, या सगळ्या गोष्टीचा विधानसभा नियमामध्ये ज्या ज्या तरतुदींचा उल्लेख आहे, ज्या ज्या तरतुदी अस्तित्वात आहेत त्या तरतुदींचा वापर करून त्या तरतुदीनुसारच वेळापत्रक सुनावणीच्या कामाचं निश्चित केलेलं आहे. कुठेही वेळ काढूपणाचं धोरण या वेळापत्रकामध्ये दिसून येत नाही. नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या घटनेवर आरोप करत दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी शासकीय जे रुग्णालय आहे ते साफ करण्यासाठी अधिकरण लावलंय. मला याची कल्पना नाही, परंतु माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब आणि माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब हे दोघही नांदेड करता सकाळी रवाना झालेले आहेत. ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्या ठिकाणी ज्या उपाययोजना करायच्या त्या शासनाकडनं केल्या जातील. या बाबतीतला सविस्तर माहिती घेऊन संबंधित विभागाचे माननीय मंत्री महोदय माध्यमांशी सविस्तर बोलतील. धन्यवाद. देवेंद्र फडणवीसांनी आज मोठं वक्तव्य केलं, त्यांनी असं म्हटलं होतं की शिवसेना म्हणजे शिंदेगड किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही भाजप सोबत आले असेल तरी भाजपचा बॉस आहे तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. आम्ही एकत्र काम करतो आहोत महायुती म्हणून. महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे जरूर सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये आमदारांच्या संख्येचा विचार केला तर 115 पेक्षा जास्त आमदार आणि त्यांना समर्थन करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमच्याबरोबरही माननीय शिंदेसाहेबांच्या बरोबर 50 आमदार आहेत, माननीय अजितदादांच्या बरोबर सुद्धा दादा सांगतात 40 आमदार आहेत. त्यामुळे आमदारांच्या संख्येने विचार केला तर जरूर भारतीय जनता पक्ष यांची संख्या जास्त आहे. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा म्हणालेले आहेत की असं जरी असलं तरी आपले जे दोन मोठे मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. माध्यमांनी ते सुद्धा दाखवलं पाहिजे. केवळ भाजप मोठा आहे असं जे तुम्ही दाखवताय, त्याच भाजपचे नेते माननीय फडणवीस साहेब म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सुद्धा सगळ्या सहकाऱ्यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. आमचा समन्वय चांगला आहे, आम्ही एका विचारानं काम करतो आहोत आणि निश्चितपणे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2024 200+ आणि 2024 लोकसभेला 45+ हा आकडा शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणानं मिळू. धन्यवाद. जाऊ दे मला. सर, वाघनगर आज परत आणण्यावरती एमओयू केला जाणार आहे, अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना घडते. आपण काय बघा, ज्यांना आजपर्यंत कधी छत्रपती शिवरायांची वाघनख महाराष्ट्रामध्ये यावीत असं वाटलं नाही, ती मंडळी कुणीतरी उठतंय आणि ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत का, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलीच होती का, अशा शंका उपस्थित करते. राजघराण्यातल्या सातारचे वंशज माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्र श्रीराजे भोसले यांनी 2 दिवसापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की ही वाघनख जर छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणत असतील तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. त्यामुळे आता राजघराण्याने जेव्हा याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि ती वाघनख ही महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या सामंजस्य करार करण्यासाठी माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय मुनगंटीवार साहेब हे ज्यावेळी त्या करार करण्यासाठी गेलेले आहेत, ही राज्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे, राज्याच्या दृष्टीनं ही श्रद्धेची गोष्ट आहे. जे वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे ते पाहायला, त्याचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रातल्या जनतेला मिळणार आहे, ही राज्याच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. माननीय अजित दादा की तब्येत थोडीशी खराब है, उनको गले की तकलीफ है, इसलिए वो आज की बैठक में नहीं आए थे. उनकी खासगी सचिव से मेरी बात हुई है, उनको थोड़ा बोलने का तकलीफ होने की वजह से वो नहीं आए. शायद दोपहर के बाद मैं खुद उनसे जाकर मिलकर उनकी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीनंतर एक एक मंत्री प्रतिक्रिया देत आहेत. जसं कृषीमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यानंतर आता शंभुराज देसाई वेगवेगळ्या विषयांवर बोलताना आपल्याला दिसत होते. मावळमधील टाटा ठोकळवाडी या धरणाचं अतिरिक्त पाणी भातशेतीत आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यावर्षीच्या परतीच्या पावसाने शेती पाण्याखाली गेल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. प्रशासनानं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुंबईसह राज्यभरात यंदा पावसाळ्याचे चार महिने मान्सूनचे अखडता हात घेतल्यानं बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाची टांगती तलवार आहे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील जिल्ह्यांचा प्रामुख्यानं यात समावेश आहे. रेड म्हणजे डेंजर झोनमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अकोला, अमरावती हे जिल्हे आहेत. त्यामुळे राज्यावर पिण्याच्या पाण्याचा संकट दिवसागणिक गहिरं होत चाललंय. धाराशिव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा सुमारे 28% पाऊस कमी झालाय. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या 75% कमी पाऊस झालाय. दरम्यान शासनाकडून 5 ऑक्टोबरला पर्जन्यमानाची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतरच दुष्काळाच्या झळा नेमक्या कुठे आणि कशा बसल्या आहेत या तालुक्यांचा आढावा घेतला जाणार आहे. स्पष्टपणे कळणार आहे की जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी माहिती दिली की नेमकी परिस्थिती काय आहे.